उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला आणि त्यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक घोषणा होती महिलांसाठी, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आता ही योजना काय आहे ते अत्यंत सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. तर ही योजना अशी आहे की तुमचं वय जर का 21 ते 60 या वयोगटात असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी एक अट आहे, ती म्हणजे महिन्याला तुमचं जे उत्पन्न आहे ते 20,000 किंवा त्याहून कमी असलं पाहिजे. म्हणजेच वर्षाला 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ही योजना राबवलेली होती आणि त्याचा त्यांना त्या निवडणुकीमध्ये अत्यंत फायदा मिळाला, कारण की त्या निवडणुकीमध्ये या योजनेचा तिकडच्या महिलांना खूप फायदा मिळाला. त्यामुळे त्यांनी भरपूर मतदानही त्यांना केलं आणि त्यांना त्या लोकसभेमध्येही त्याचा फायदा मिळाला. त्या लोकसभेमध्येही त्यांच्या अनेक सीट तिथे निवडून आल्या आणि त्यामुळेच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आपलं एक पथक जे आहे मध्य प्रदेशमध्ये पाठवलेलं या योजनेचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर त्या योजनेचं स्वरूप कसं आहे, ती योजना कशी राबवली जाते, याचा सगळा अभ्यास जो आहे तो राज्य सरकारने केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता हे जे बजेट सादर केलं गेलं आज, जे तरुण ते वयोवृद्ध महिला किंवा खास करून तरुण किंवा 60 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न कुठेतरी केला गेला आहे आणि त्यांच्यासाठी ही खास योजना घेऊन आलेले आहेत राज्य सरकार. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला या दोन अटी पूर्ण करायच्या आहेत की तुमचं वय 21 ते 60 या वयोगटात असलं पाहिजे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते 20,000 कमी, म्हणजेच वर्षाला 2.5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती तुम्हाला